विद्यार्थी मित्रांनो, क्रॅक एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत माडातील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकसाठी अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत सामान्य ज्ञानचे, ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. असेच नवनवीन सिरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे. चार पर्याय दिले आहेत, पुणे, अहमदाबाद, नागपूर किंवा वर्धा. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे वर्धा, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले आहेत. चार पर्याय दिले आहेत, महाराज सयाजीराव गायकवाड, दुसरा दिले महात्मा गांधी, तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा राजर्षी शाहू महाराज. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. चला लवकर लवकर उत्तर कळवायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजेच महाराज सयाजीराव गायकवाड, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली? चार पर्याय दिले आहेत, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलस्की किंवा यापैकी नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? उत्तर कळवायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजेच लॉर्ड वेलस्सी, याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे संबोधतो? पहिला आहे सोडियम बायकार्बोनेट, दुसरा आहे फेरस सल्फेट, तिसरा आहे कॉपर सल्फेट किंवा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. काय असेल व्यावहारिक भाषेत त्रुटी असे कोणत्या रासायनिक पदार्थाला म्हणतो असं आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतले जाते? आसाम, कर्नाटक, केरळ किंवा नागालँड. आपल्याला आधी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय दिलं इथं? सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजेच कर्नाटक, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पांढरा रंग हे किती रंगाचे मिश्रण आहे? दोन, पाच, आठ किंवा सात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे सात रंगाचे मिश्रण पांढरा रंग हा आहे, पांढरा रंग बनतो. बीसीजी रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? चार पर्याय दिले आहेत, एड्स, क्षय, पोलिओ किंवा मलेरिया. काय असेल याचं योग्य उत्तर? तर बीसीजी रोग प्रतिबंधक लस क्षय या रोगावर वापरतात, म्हणजे पर्याय क्रमांक दोन, हे याचं आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? चार पर्याय दिले आहेत, पहिला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चौथा आहे सरदार वल्लभभाई पटेल. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? चार पर्याय दिले आहेत, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, तिसरा आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि चौथा आहे यापैकी नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला निवडायचं आहे. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता, त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद हे झालेलं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. याचंच नाव सध्या ठेवलेलं आहे, मेजर ध्यानचंद पुरस्कार. चला पाहूया पुढचं प्रश्न. भारतातील पहिली 2G इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय दिले महाराष्ट्र, दुसरा कर्नाटक, तिसरा उत्तर प्रदेश आणि चौथा उत्तराखंड. काय
काय असेल याचा योग्य पर्याय? तर याचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उत्तराखंड हे याचं योग्य पर्याय आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. भीमा नदी खालीलपैकी कुठून उगम पावते? भीमाशंकर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर किंवा मूलताई. तर याचं योग्य उत्तर आहे भीमा नदी ही भीमाशंकर येथून उगम पावते. चला पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागू आहे? 16, 20, 26 किंवा 15. तर याचं योग्य उत्तर आहे 20 हा पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधले? 4 पर्याय दिले, जवाहरलाल नेहरू, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ टागोर किंवा सुभाषचंद्र बोस. राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधले महात्मा गांधी यांना? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सुभाषचंद्र बोस. चला पाहूया पुढचा प्रश्न. पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? 2, पहिला, चौथा किंवा 5? तर पद्मश्री हा 4 क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? 4 पर्याय दिले आहेत, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच नाशिक हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? लंडन, टोकियो, न्यूयॉर्क किंवा पॅरिस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच न्यूयॉर्क हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील गटात न बसणारा शब्द ओळखा. लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर किंवा अँड्रॉइड. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अँड्रॉइड हा या गटामध्ये बसत नाहीये. पुढचा प्रश्न. सन 2023 ICC क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलँड किंवा दक्षिण आफ्रिका. तर सन 2023 ICC क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. राज्यस्तरावर नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री असतात, राज्यपाल असतात, गृहमंत्री असतात किंवा नियोजन मंत्री असतात? राज्यस्तरावर नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते लोकनृत्य कर्नाटक राज्याचे आहे? जोरा, कुचीपुडी, कथक किंवा यक्षगान. काय असेल याचं योग्य उत्तर? विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे सामान्य ज्ञानच्या ज्या वनलायनर नोट्स आहेत ज्या की महाडातील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. त्या तुम्हाला घरपोच मिळतील. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 म्हणजेच यक्षगान हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचे सदस्य नाही आहे असं विचारलंय? मालदीव, अफगाणिस्तान, चीन किंवा भूतान. तर याचं योग्य उत्तर आहे चीन हा देश सार्क संघटनेचा सदस्य नाही आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? कलम 368, कलम 371, कलम 360 किंवा कलम 370. काय असेल याचं योग्य उत्तर? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 368 हे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757,
1761, 1756 किंवा 1660। तर पानिपतची तिसरी लढाई 1761 या वर्षी झालेली आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। भारतीय धावपटू हिमादास हिला आसाममध्ये कोणत्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे? पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपाधीक्षक? काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पोलीस उप अधीक्षक या पदावर भारतीय धावपटू हिमादास हिला नियुक्त करण्यात आलेले आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? चार पर्याय दिले आहेत, रेड क्लिफ लाईन, माउंट बॅटन लाईन, ड्युरंड लाईन किंवा मॅकमोहन लाईन। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मॅकमोहन लाईन। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। आणि आमची टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता। आणि जर तुम्हाला सामान्य ज्ञानाच्या नोट्स हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे इथे 96 65 48 40 48 या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।